आपल्यासोबत उमेदवारीचा फॉर्म भरलेले सुनील कोटकरे मराठा संघटनेचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे फॉर्म त्यांनी भरलेला आहे. नेमकं काय आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय नेमकं आज फॉर्म भरला? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. आज सन्मान्य संघर्षित मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही फॉर्म भरतो आहे. दादांनी सांगितलं 30 तारीख किंवा 1 तारीख मी माझा निर्णय देईल. दादा जर सांगितलं फॉर्म ठेवा तर आम्ही फॉर्म ठेवू. जर दादा सांगितलं फॉर्म काढा तर आम्ही निसंकोचपणे फॉर्म काढून घेऊ. जोपर्यंत दादा आदेशात नाही तोपर्यंत आम्ही फॉर्म ठेवणार आहे. काल आपण बघू शकतो की जो मराठा उमेदवार दिला होता काँग्रेसने तोही बदलला गेला, त्याबद्दल काय? मुळामध्ये काय आहे की राजकीय पक्षांचे धाबेदान आलेले, राजकीय पक्ष प्रचंड घाबरलेले. मनोज जरांगे पाटला समोर त्याची अक्कल बंद पडलेली आहे की हे कोणता डाव खेळतील. त्यामुळं जरांगे पाटलासारखं वस्ताद त्यांना भेटलेलं आहे आणि प्रचंड बाकीचे सगळे वस्ताद त्याच्यावर कमजोर पडलेले. ते घाबरलेले की आता ते कोणता डाव खेळतील, म्हणून ते उमेदवार बदलण्याच्या चक्करमध्ये आहेत. आणि काय वाटतं तुम्हाला पूर्वमध्ये तुम्हाला काय कसं वेळ नाही हे बघा. लक्षात ठेवा, जर समोर बरोबरचा पहिलवानच असेल ठीक आहे, मध्ये त्याला लढत म्हणत नाही. मनोज जरांगे पाटील आजच्या डेटला सगळ्यांची वस्ताद आहे. त्यामुळं जर दादांनी मला उमेदवारी जाहीर केली तर सर्व 18 प्रकार जाती सर्व बहुजन बांधव या फाटक्या माणसाला बहुमतानं प्रचंड मताने मला ते निवडून आणतील असा मला विश्वास आहे. निवडून आल्यानंतर काय सगळ्यात मोठं कामं करायला आवडतं? हे बघा, गेली 18 वर्ष मी रस्त्यावरचं कार्य करत आहे, हे मी बोलत नाही, समाज बांधव बोलतात, सोशल मीडिया बोलतो. गेल्या 18 वर्षापासून मी रस्त्यावरच काम करतो आहे. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून, धुंदार छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या सर्व माझी टीम 18 वर्षापासून आम्ही अहोरात्र 18 पगड जातीच्या समाज बांधवासाठी रस्त्यावर होतो, रस्त्यावर आहे, रस्त्यावर राहणार. आणि भांडण आणि या झुंडशाहीशी, या हुकुमशाहीशी भांडण करून मी सर्व समाज बांधवांना न्याय मिळवून देणार. आणि जर मी आमदार झालो तर मग असेच माझ्यावर इतके गुन्हे मोठे, तर न्याय हक्कासाठी काय करावं लागतं हे मला वेगळं सांगायची गरज नाही. माझा फोन जरी केलात काम झालं पाहिजे असं दराने माझा या मतदारसंघात राहणार. अधिकाऱ्यांनी माझं कामच केलं पाहिजे, माझं म्हणजे आमच्या मतदारसंघातील समाज बांधवाचं, या अर्थाने माझं म्हणजे समाज बांधवाचं कामच केलं पाहिजे त्यांना आणि त्याचं काम होऊन जाणार नक्कीच. म्हणजे हा सर्व अधिकारी काम करणार, त्याबद्दल सांगताय. काय वाटतं तुम्हाला पाटण फॉर्म भरताय एक समर्थक म्हणून? मनोज भाऊ जरांगेंनी त्यांना आदेश दिलेला आहे फॉर्म भरा आणि आम्ही सर्वांनी मिळून एकमताने सुनील भाऊ कोटकर यांचा फॉर्म भरलेला आहे. आणि येत्या 30 तारखेला मनोज भाऊ जरांगे जे जाहीर करतील ते आमचे शिरसमान राहणार आहे, त्यामुळं आम्ही सुनील भाऊचा फॉर्म भरलेला आहे. काय वाटतं नेमकं कशा पद्धतीने प्रचार करणार तुम्ही सगळेजण मिळून? प्रचार काय, आम्ही गेल्या 20 वर्षापासून समाजाचंच काम करतोय, 18 पगड जातीचं काम करतोय, त्यामुळं प्रचाराची जास्त गरज भासणार नाही आम्हाला. कारण की जनमानसात आमचा उमेदवार आहे आणि चारित्र्यवान आहे, त्यामुळं असे जे पक्षाचे आहेत जे दलबदलू आहेत त्यांच्यापेक्षा आमचा उमेदवार हिंदकेसरी आहे. क्या वाटते हिंदकेसरी काय वाटतं तुम्हाला? नक्कीच मनोज जरांगेंनी जी चळवळीतली लोकं जे उभा करत आहेत ते खरंच संघर्षातून इथपर्यंत आले आहेत. सुनील भाऊ कोटकरचं आज नाव एवढं आहे चळवळीत, कोणाच्याही हाकेला ते धावून येतात, गरजवंताच्या हाकेसाठी नेहमी धावून येतात. तर जरांगे पाटील यांनी त्यांना जी उमेदवारी समज अजून जाहीर नाही म्हणजे फॉर्म भरायला लावला आहे, याचा अर्थ असा आहे की ते त्यांच्या नजरेमध्ये सुनील भाऊ एक चांगलं नेतृत्व म्हणून आज पूर्व मतदारसंघातून निवडून येतील. आणि त्यांचा जो सगळं कार्यकाळ जो पूर्वमधून जे गरजवंत आहेत यांनी या अगोदरही त्यांना खूप मोठा पाठिंबा दिला आहे आणि सुनील भाऊला स्वतःहून लोक म्हणत आहेत की तुम्ही फॉर्म भरा म्हणून, हा एक असा उमेदवार आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुनील भाऊच्या कार्य हे आजपासून नाही आहे, गेल्या 20 वर्षापासून ते सर्व समाजातील 18 पगड जातीतील लोकांना मदत करतात. त्यांनी कधीही आतापर्यंत जातीभेद केलेलं नाही आणि कोणाच्याही हाकेला होऊ देऊन ते सर्वांचे अहोरात्र काम करतात. हा तर माझा पर्सनल, माझे बालमित्र असल्यामुळे माझा हा पर्सनल अनुभव आहे. आणि आम्हीच सुनील भाऊला आग्रह केला आहे की तुम्ही पूर्वमधून भरा आणि पूर्वमधून आपण निश्चितच निवडून देणार ही आम्ही त्यांना कळवलं आहे गरजवंतांनी. जय जिजाऊ, जय शिवराय. मी दत्तात्रय अंकुशरावजी घारे पाटील, झुंजार छावा संघटनेचा मराठवाडा कार्याध्यक्ष. आज रोजी आपण पाहत आहोत गेल्या कित्येक दिवसापासून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा धगधगता मुद्दा
या रनिंग सरकार ने ये त्रिकुटी सरकार एक रिक्शा चालवणारा एक हजारो कोटी की प्रॉपर्टी का घोटाला करना आणि एक त्यामध्ये समाजाची दिशा भूल करून समाजाचं एक घात करणारा हे त्रिकूट सरकार या सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील नवे जगातील मराठ्याचा ब्रह्मनिराश केला। मराठ्यांची धाकली पंढरी समजली जाणारे सराठी अंतरवाली येते माता भगिनीच्या डोक्यामध्ये लाठीचार्ज करून त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या करणारे सरकार हे महाराष्ट्रामध्ये कदापि यांची एकही सीट लागू नये। राजेहो काठीचा बदला काठीने न देता काठीचा बदला मताने देऊन या भाजप सरकार असेल हे त्रिकूट सरकार असेल या नालायक सरकारला मातीत गाडण्याचं काम सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी करावं। जरांगे पाटील आपणा सर्व मराठ्यांच्या लेकरबाळासाठी आज तिथं सराठी अंतरवली ते उपोषणाला बसले होते। या सरकारने त्यांचा मजाक समजून त्यांना वेळोवेळी वेळ मागून कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा मार्ग निकालीच काढला नाही। तरी माझी सर्व मराठवाड्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना सगळ्या सोयऱ्यांना अशी हात जोडून विनंती आहे काठीचा लाठीचा गोळीबारांचा हा जो बदला घ्यायचा असेल तर आपण फक्त आणि फक्त एक मताचं बटन दाबून त्यांचा बदला घेऊ शकता। जे विनाआरक्षित लोक आहेत त्यांनी सर्वांनी मनोजदादा जरांगेंच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन भरघोस मतांनी विजय करावे एवढीच सर्वांना नम्र विनंती आहे। पूर्वमधून आता कोणी इच्छुक आहेत काय वाटतं सध्या कोण पूर्वमधून काय वाटतं? पूर्वमधून खूप असे बलाढ्य असे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत परंतु सर्व नागरिकांना सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपल्या या पूर्व मतदारसंघातून असा उमेदवार आपण द्यायला पाहिजे तो तरुण आहे तडफदार आहे आणि सर्व समाजासाठी काम करतो आहे। आत्ताच काही आमचे सुनील भाऊ कोटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हवा। खरं तर अशा लोकांची गरज या ठिकाणी आपल्याला लागेल कारण प्रत्येक समाजासाठी धावून जातात प्रत्येक कार्यासाठी नेहमी तत्पर असतात लांब थोर यांच्या मदतीला नेहमी धावून जातात अशा लोकांची खरंच गरज आहे। आणि मराठा समाज असो अन्य समाज असो कुठल्याही चळवळीत नेहमी सक्रिय असतात अशा लोकांचा एक नवीन चेहरा म्हणून मतदार बंधू भगिनींनी विचार करायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं। इंग्रज आणखीनही गेलेले नाही आहे इंग्रजांनी ह्या अशा अवलादी आपल्या पाठीमागे ठेवलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि परत आपल्यावर लाचारीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही आहे। मागच्या 5 वर्षात बघताय तुम्ही 15 वर्षापासून बघताय झालंय काय गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय जे त्यांचे चाटे आहेत पाय चाटे आहेत त्याच लोकांना सगळे कामधंदे मिळतात मग गरिबांना करायचं काय नवीन जे तरुण पुढे येतात त्यांनी करायचं काय अशा लोकांना कोण न्याय देणार? तर ह्या आपल्या हातात एक खूप सुवर्ण संधी आलेली आहे आणि मतदाराचा फक्त एकच दिवस असतो शेवटी आपण गुलाम म्हणूनच जगतो आणि त्या गुलामीतून जर बाहेर निघायचं असेल तर त्या एका दिवसाचं सोनं आपण करायला पाहिजे। येत्या 20 तारखेला आपण मतदार राजा आहे म्हणून राजासारखं वागा गुलामासारखं राहू नका 500 विकले जाऊ नका दारूवर विकले जाऊ नका नोटा तुम्हाला कोणी कितीही देतील पण चेहरा हा तरुण तडफदार असावा आपल्यातला असावा काम करणारा असावा। नेत्याला खूप सारे असतात गरिबाला कोणी नसतं म्हणून चेहरा हा तुमच्या आमच्यातला असावा असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून लक्षात ठेवा डोकं ठिकाणावर ठेवा 20 तारखेला कारण आता तुमच्या मागं मुंग्यासारखे लागतील गुळाला कशा मुंग्यात चिटकतील आता तसे हे तुमच्या पायाला चिटकल्याशिवाय राहणार नाही आहे लक्षात ठेवा। म्हणून आपला साहेब माझ्या मामाचा मेवणा माझ्या मेवण्याचा कोणतरी कुठल्याही नातेवाईकाचे याला बळी पडू नका एवढीच वेळेस आम्हाला मतदान द्या गयावया तुमच्या समोर करतील कृपया हात जोडून विनंती करतो यांच्या भूलथापांना बळी पडू नका। हे जर तुम्ही आता जर ह्या बलाढ्य अशा राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडले तर नंतर तुम्ही परत गुलाम म्हणून जगताल तुम्हाला राजा म्हणून जगण्याची एक संधी परत तुम्ही गमवून बसतान एवढं लक्षात ठेवा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। सर्व मतदार बंधू भगिनींनो ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या हे
बलाढ्य उमेदवार हे टगे बापाचं झालं की लेकाचं, लेकाचं झालं की सुनाचं, सुनाचं झालं की भावाचं, यांनी हजारो कोटीची प्रॉपर्टी, हरामाची प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे। आता ती बाहेर निघणार आहे, नवे नवे कार्यकर्त्यांच्या घरामध्ये यांनी पोच केलेली आहे। मी असं सांगेन, तुम्हाला ऐकण्यास जड जाईल परंतु वस्तुस्थिती सत्य आहे। हे नाचवतेल पारू, हे नाचवतेल पारू, संध्याकाळी पाचतेल दारू, हे नाचवतेल पारू, संध्याकाळी पाचतेल दारू। मी तर असं म्हणेन, खा कोण्याही उमेदवाराचं मटन, पण जरांगे पाटील सांगते, डोकं ठिकाणीवर ठेवून त्याच उमेदवाराचं दाबा बटन। जय जिजाऊ, जय शिवराय। तरुण असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील, त्यांच्यातनं आलेले हे उमेदवार आहेत, आणि सर्व तरुणांच्याही भावना आहेत, सर्व मित्रपरिवारांच्या भावना आहेत की सुनील भाऊ सारखा एक सामान्य घरातला माणूस आज आमदार व्हावा, म्हणजे की सामान्य घरातला जसं सुनील अण्णा शेळके तसं ते सुनील अण्णा कुटकर असतील असं आम्हाला वाटतं। तरी तरुणांच्याही भावना आपण जाणून घेतल्यात, आणि निश्चितच ही लढाई कशी टफ राहील, मंत्र्याला कशी टफ देतात हे आपल्याला बघणं उत्सुक।